एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती होणं शक्यच नाही. अपधर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू. हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान आता हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारणही आहे. देवेंद्र फडणवीस यांनी TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अजित पवार यांच्यासोबत केलेल्या शपथविधीबाबत मोठं विधान केलं. तो शपथविधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मान्यतेनंच झाला होता असं फडणवीस यांनी म्हटलं. त्यावेळी आमच्याकडेही राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ऑफर आली की आम्हाला स्टेबल गव्हर्नमेंट हवं आहे आणि म्हणून आपण सरकार तयार करूया. त्यांच्या या विधानानंतर राजकीय क्षेत्रात पुन्हा खळबळ उडाली. पत्रकारांनी हा प्रश्न थेट शरद पवार यांना विचारला असता शरद पवार यांनी हा आरोप धुडकावून लावलाय. शपथविधी झाला होता अजितदादांबरोबरचा, तो तुमच्या सहमतीने झाला होता, त्याची कल्पना करूनच हा निर्णय झाला होता. मला असं की देवेंद्र हा एक सुसंस्कृत माणूस आहे, सुव्य माणूस आहे आणि असत्याचा आधार घेऊन अशा प्रकारचे शेतकरी करतील असं मला कधी वाटलं नाही. कोणत्या आधारावर त्यांनी हे वक्तव्य केले असं त्यांना विचारायला. आता राष्ट्रवादीनं एक मुद्दा उपस्थित केलाय. आता फडणवीस म्हणताय की अजित पवार यांच्या सोबतचा शपथविधी शरद पवार यांच्या सूचनेनुसारच झाला होता. मग काही झालं तरी राष्ट्रवादी सोबत युती करणार नाही असं म्हणणारे फडणवीस शपथविधीसाठी तयार झालेच कसे असा खोचक सवाल या निमित्तानं विचारलाय. आता यावर फडणवीस काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.